मिरजपूर भागातील द्राक्ष बागांची फळ छाटणीला 1 ते 1.5 महिन्याच्या उशिराने सुरुवात। मिरजपूर भागातील बेळंकी, संतोषवाडी, कदमवाडी व सलगरी या भागात 2 ते 2.5 हजार एकर द्राक्ष बागायती क्षेत्र आहे। गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे 80 ते 90% द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले होते। यावर्षीही ती परिस्थिती येऊ नये म्हणून सावध पत्रिका घेऊन या भागातील शेतकरी 1 ते 1.5 महिन्याच्या उशिराने द्राक्ष बागांची छाटणी करताना दिसून येत आहेत। पाहूया संतोषवाडी येथील एक अनुभवी द्राक्ष बागायतदार श्री संजय खोत यांच्याशी आमचे चॅनलचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी केलेली बातचीत। नमस्कार। नमस्कार। तुमचं पूर्ण नाव सांगा। मी संजय खोत, संतोषवाडी येथे द्राक्ष बागायतदार। तर आपल्या मिरजपूर भागातील बेळंकी, संतोषवाडी, सलगरे, जांगरावाडी, कदमवाडी ह्या भागामध्ये टोटल किती द्राक्ष बागायतीचे क्षेत्र आहे? साधारणपणे 1500 ते 2000 एकर आपल्याकडे द्राक्ष बागेचं क्षेत्र आहे। दरवर्षीप्रमाणे म्हणजे तुमच्या अनुभवाप्रमाणे आपल्या भागातील जे द्राक्ष बागायतदार आहेत फळ छाटणी कुठल्या महिन्यात घेतात? आपल्या भागामध्ये साधारणपणे ऑगस्टमध्ये छाटण्या चालू होतात आणि ऑगस्ट सप्टेंबर संपूपर्यंत जवळजवळ 80% छाटण्या दरवर्षी संपत असत। त्याला अर्ली छाटणी असं म्हणतात। आपल्याकडचा हा आत्तापर्यंतचा ट्रेंड होता। चालू वर्षी आपल्या भागात आता सध्या जो द्राक्ष बागायतदार आहे तो 1 ते 1.5 महिना छाटणी लेट करताना दिसतोय। हो, बरोबर आहे। याचं कारण काय असू शकतं? ह्याचं कारण मागील 3 वर्षापासून पावसातली अनियमितता। साधारणपणे ह्याच्या पूर्वीचा अनुभव असा की ऑक्टोबर महिन्यात 10-15 तारखेपर्यंत पाऊस जवळजवळ परतीचा संपूर्ण थांबायचा। त्यामुळे ह्या भागांना ज्यावेळेला हे प्लॉट फ्लॉटिंगमध्ये यायचे अर्लीचे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये छाटलेले तोपर्यंत पाऊस जवळपास संपत आला असायचा। परंतु ह्या मागील 3 वर्षापासून हे परतीचे पाऊस इतके लेट होत आहेत की पावसाळाच पुढे गेला काय असं वाटायला लागलं। 1.5 महिना, 1.5 महिना, 2 महिना पाऊस लांबायला लागला आहे। याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी ह्यावर्षी सावध पवित्रा घेतला आहे। गेल्या वर्षी आपल्या भागातल्या जवळजवळ 80-90% भागा पूर्णपणे पिकअप पूर्ण संपली अवकाळी पावसामुळे। त्याच्यामुळं आणि ह्यावर्षी पण हवामान खात्यानं तसाच अंदाज दिल्यामुळं ह्यावर्षी शेतकरी सावध होऊन लेट छाटणं घेताना दिसत। दुसरं म्हणजे कोरोनाचं पण संकट आहे। पुढच्या काळात कसं होईल, काय होईल हे कोणी सांगू शकत नाही। व्यापारी येतील, नाही येतील, बरोबर, ह्या सर्वांचा विचार करून शेतकऱ्यांनी ह्यावर्षी थोडं लेट घेतलेलं आहे। तर तुम्हाला असं म्हणायचं आहे की चालू वर्षी जे कोरोनाचं सावट आहे त्यामुळे आपल्या भागातील जे द्राक्षाचं पीक ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत डिसेंबर आणि त्यावेळी आपल्या भागातील द्राक्ष खरेदीसाठी परराज्यातून जे व्यापार येतात हो ते चालू वर्षी वेळेत येतील का न येतील असं तुम्हाला अंदाज असं म्हणायचं आहे का? शक्यता आहे बरं, कारण हे कोरोनाचं जोपर्यंत संपत नाही बरं तोपर्यंत कुणी कुठली खात्री देऊ शकत नाही। बरं, त्याचाही कदाचित परिणाम असावा असं वाटतंय। दुसरी गोष्ट अशी आहे, आता चालू वर्षी बागा लेट छाटणी करण्याचं कारण काय? तर द्राक्ष पीक लेट घेता यावं, व्यापारी येतील न येतील, तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना ऑप्शन काय, त्यांना पर्याय काय? त्याच्यामध्ये बेदाण्याचा एक ऑप्शन आहे। बऱ्यापैकी व्यापारी जर नाही आले, गेल्या वर्षी शेवटी तसं झालं, शेवटी काही 20-25% माल राहिला असताना व्यापाऱ्याचे कोरोनामुळं बंद झाले, त्यावेळेस शेतकऱ्यांनी बहुतांश माल बेदाण्याकडे वळवला किंवा अगदी अल्प किमतीला विकून टाकला। तर बेदाण्याचं एक ऑप्शन आहे पण त्याला काही लिमिट आहे। सगळ्यांनी जर बेदाणा करायचं ठरवलं तर एवढा मार्केटचा पण विचार केला पाहिजे, इतका माल खपायलाही पाहिजे। महत्त्वाचा एक प्रश्न असा विचारू शकतो, गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे जवळजवळ 80 ते 90 द्राक्ष बागायतदार जवळजवळ पूर्ण नुकसानीत आहे। हो हो। त्याचा परिणाम म्हणून तो वर्षभर ज्या दुकानदाराकडून तो औषध खरेद करतो हो त्याची जी पेंडिंग उधारी आहे ती पूर्ण थकली असल्यामुळे हो चालू वर्षी मग ह्या संदर्भात शेतकऱ्यांनी काय पवित्रा घ्यावा किंवा त्यांनी काय नियोजन करावं? आता कसं आहे, चालू वर्षी शेतकऱ्याकडे तरी पैसा नाही बर आणि त्यांनी जे गहाण ठेवायचं होतं घरातले चीजवस्तू किंवा जमीन जुमला सगळं अगोदरच सगळं झालेलं आहे आणि ह्यावर्षी आता शासनानं शेतकऱ्याला मदत करावी असं माझं म्हणणं आहे। बर, फक्त म्हणजे पुढील हंगाम पीक कर्जासाठी
पीक घेण्यासाठी औषधं आहेत, खतं आहेत किंवा जे काही सगळं लागणार आहे त्यासाठी मजुराचा खर्च आहे, त्यासाठी शासनानं ह्यावर्षी काही वेगळा विचार करून जिल्हा बँकांमार्फत, सोसायट्यांमार्फत किंवा सरकारी बँकांमार्फत काही तजवीज करावी, तर शेतकरी ह्यातून तगला जाईल असं मला वाटतं. आता चालू परिस्थितीमध्ये शेतकरी जो आता लेट छाटणी घेतोय, हा त्यात दुसरी गोष्ट त्यांच्या मनामध्ये सांगशक्त अशी निर्माण झालेली आहे की आता पिकलेला मालाला व्यापारी येतील का नाही याही त्यांच्या मनात थोडीशी सांगशक्त आहे. या संदर्भात शेतकऱ्यांना एक मोलाचा आधार किंवा सल्ला असं तुम्ही काय देऊ शकता? नाही, शेतकऱ्याला काही सल्ला द्यावा किंवा आधार द्यावा असं काही गरज नाही. शेतकरी पूर्वीपासून खूप कष्टानं खूप धीरानं वागत आलेलं आहे, ह्याच्यापेक्षा अवघड परिस्थितीतून शेतकरी गेलेला आहे. ते दिवसही गेले आहेत आणि हे दिवसही निश्चित जातील, आपण धीर सोडू नये आणि एवढंच मी सांगू शकेन ह्याच्यापेक्षा काय. ठीक आहे, तुमचा अनमोल वेळ काढून आमच्या शेतकरी मराठी न्यूज चॅनलसाठी एक उपयुक्त अशी माहिती सांगितली याबद्दल आमच्या चॅनलच्या वतीने तुमचे सतर्षा धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. हॅलो, नमस्कार. मी नायकू जतकर, बेळंकी या भागातील शेतकरी असून यावर्षी छाटणीचा सीझन आम्ही लेट सुरू केलेला आहे. प्रत्येक वर्षी जवळजवळ मला वाटते ऑगस्टच्या दरम्यान आमची सुरुवात असायची, परंतु यावर्षी आम्ही ऑगस्टच्या 23 तारखेदरम्यान सुरुवात असायची, परंतु यावर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे आम्ही यावर्षी एक महिना लेट छाटण्यास सुरुवात केलेली आहे. धन्यवाद आमच्या शेतकरी मराठी न्यूज चॅनलसाठी बातमी दिल्याबद्दल. धन्यवाद. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल. शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल.